केंद्रातील सरकारने सैन्य भरतीसाठी आणलेली अग्निपथ ही योजना सैन्यात कंत्राटी पद्धत लागू करणारी आहे. केवळ 4 वर्षाची सेवा करून तरुणांना परत बेरोजगारी ढकलून त्यांना खासगी कंपन्यात चौकीदारी करण्याचा कुटील डाव भाजपा आणि राष्ट्रीय सेवा संघाचा असल्याचा घणाघात माजी आमदार रवींद्र जगताप यांनी केंद्र सरकारवर केला. सोमवारी सकाळी 10 वाजता स्थानिक तहसील कार्यालयाच्या समोर या आंदोलनाला सुरुवात झाली. त्यावेळी बोलताना जगताप म्हणाले की लष्करी सेवेत भरती होऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या धाडसी तरुणांच्या भवितव्याशी भाजपा सरकारने खेळ मांडला आहे. काँग्रेस पक्षाचा अग्निपथ योजनेला विरोध असून तरुणांच्या व देशाच्या हितासाठी सोमवारी 27 जूनला राज्यभरात या योजनेविरोधात तीव्र आंदोलन होत आहे. 4 वर्ष लष्करी सेवेत कर्तव्य बजावलेल्या जवानांना ऐन उमेदीच्या काळात उघड्यावर सोडून देणे हा त्यांचा अपमान करणे आहे. देश सेवा करणाऱ्या जवानांचा अपमान आम्ही कदापि खपवून घेणार नाही. सैन्य दलात केवळ 4 वर्षाची सेवा म्हणजे देशाच्या सुरक्षेशी केलेली तडजोड असून हा देशद्रोहच आहे. तरी युवकांचे भविष्य लक्षात घेऊन ही योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी अशा मागणीचे निवेदन यावेळी तहसील यांच्या मार्फत राष्ट्रपतींना पाठविण्यात आले. यावेळी मतदार संघातील चांदूर रेल्वे तालुका काँग्रेस पार्टी अध्यक्ष प्रदीप वाघ, धामणगाव रेल्वे काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रवी भिरे, नांदगाव खंडेश्वर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दीपक सवाई, अनिता मेश्राम, जयश्री सेलोकार, चांदूर रेल्वे शहर अध्यक्ष निवास सूर्यवंशी, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाने, प्रभाकर वाघ, अशोक चौधरी, भानुदास गावंडे, धामणगाव रेल्वे शहर अध्यक्ष नितीन गनोजिया, युवक काँग्रेसचे महाराष्ट्र महासचिव परीक्षित जगताप, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.